गुड मॉर्निंग एवरीवन, क्लास सिक्स सब्जेक्ट जनरल साइंस। तर आज अपन सब्सटेंसेस इन द सराउंडिंग देयर स्टेट्स एंड प्रॉपर्टीज, पदार्थ सभोवतालचे अवस्था गुणधर्म या प्रकरणात आज अपन बॉइलिंग, कंडेंसेशन, फ्रीजिंग एंड मेल्टिंग याविषयी माहिती पाहणार आहे। तर फर्स्ट बॉइलिंग, ज्याला मराठी मध्ये उत्कलन असे म्हणतात। When water is heated, its temperature gradually rises. जसे आपण पाण्याला उष्णता देऊ तसतसे त्याचे टेम्परेचर हे वाढत जाते। At the same time, process of evaporation takes place. त्याच वेळेला बाष्पीभवनाची सुद्धा प्रक्रिया सुरू होते। With the increasing temperature, the rate of evaporation becomes faster. जसजसं पाण्याचं टेम्परेचर वाढत जाईल तसतसा बाष्पीभवनाचा वेग वाढतो। If water is continuously heated at 100 degrees Celsius, we can see bubbles rising faster and faster. असंच आपण सतत जर पाण्याला उष्णता देत राहिलो तर ॲट 100 डिग्री सेल्सियस, 100 डिग्री सेल्सियसला काय होतं की पाण्याचे जे बुडबुडे आहेत ते वेगाने निघायला सुरुवात होते। इव्हॅपोरेशन टेक प्लेस फ्रॉम पार्ट्स ऑफ द बॉडी ऑफ वॉटर। तर पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते सर्व भागातून होत असते, यालाच दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर, यालाच पाण्याचे उत्कलन असे म्हणतात। बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर इज 100 डिग्री सेल्सियस, शुद्ध पाण्याचा जो उत्कलन बिंदू आहे तो किती आहे, 100 डिग्री सेल्सियस आहे। नंतर बघू कंडेन्सेशन, त्याला मराठीमध्ये संगणन असे म्हणतात। अपॉन कूलिंग द वेपर टर्न्स बॅक इनटू लिक्विड, दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन। जी वाफ आहे पाण्याची ही जर थंड झाली तर त्याचे रूपांतरण कशात होते, द्रवात होते, लिक्विड मध्ये होते। या प्रक्रियेला संगणन कंडेन्सेशन असे म्हणतात। द टेम्परेचर ॲट विच कंडेन्सेशन टेक प्लेस इज कॉल्ड कंडेन्सेशन पॉइंट, ज्या टेम्परेचरला ज्या तापमानाला वाफेचं पाण्यात रूपांतरण होते, द्रवात रूपांतरण होते, त्या बिंदूला संगणन बिंदू कंडेन्सेशन पॉइंट असे म्हणतात। फॉर प्युअर वॉटर कंडेन्सेशन पॉइंट इज ऑल्सो 100 डिग्री सेल्सियस, शुद्ध पाण्याचा जो संगणन बिंदू आहे तो 100 डिग्री सेल्सियस आहे। द बॉइलिंग पॉइंट अँड द कंडेन्सेशन पॉइंट ऑफ वॉटर इज वन अँड द सेम, पाण्याचा जो उत्कलन बिंदू आणि संगणन बिंदू आहे हा सेम आहे आणि तो किती आहे, 100 डिग्री सेल्सियस। नंतर बघू आपण फ्रीझिंग, गोठण, कन्वर्शन ऑफ लिक्विड स्टेट इनटू सॉलिड स्टेट इज कॉल्ड फ्रीझिंग। तर द्रव अवस्थेतून पदार्थाचं स्थायी अवस्थेमध्ये रूपांतरण होते त्याला गोठण असे म्हणतात। कन्वर्शन ऑफ लिक्विड स्टेट इनटू सॉलिड स्टेट इज कॉल्ड फ्रीझिंग, द टेम्परेचर ऍट विच द फ्रीझिंग ऑकर्स इज कॉल्ड फ्रीझिंग पॉइंट, ज्या तापमानाला द्रव पदार्थाचे रूपांतरण स्थायू पदार्थात होते त्या बिंदूला गोठण बिंदू असे म्हणतात। वॉटर फ्रीजेस इनटू आईस ऍट 0 डिग्री सेल्सियस, पाणी जे आहे ते 0 डिग्री सेल्सियसला काय होते, गोठते। द फ्रीझिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर इज 0 डिग्री सेल्सियस, त्यामुळे शुद्ध पाण्याचा जो गोठण बिंदू आहे तो आहे 0 डिग्री सेल्सियस। त्यानंतर बघू आपण मेल्टिंग, विलयन, वेन द सबस्टन्स चेंजेस इट्स अ सॉलिड स्टेट इनटू लिक्विड स्टेट देन इट्स कॉल्ड मेल्टिंग। जे सॉलिड म्हणजे स्थायू पदार्थ आहे त्याचं रूपांतरण जेव्हा द्रवामध्ये होते, सॉलिड पदार्थ जे आहे स्थायू पदार्थाचं रूपांतरण द्रवात होणे याला म्हणतात विलयन असे म्हणतात, मेल्टिंग असे म्हणतात।
అంటారు ద టెంపరేచర్ ఎట్ విచ్ మెల్టింగ్ ఆఫ్ ఎ సబ్స్టెన్స్ ఆకర్ ఇస్ ఇట్స్ మెల్టింగ్ పాయింట్ ज्या तापमानाला स्थायू पदार्थाचं रूपांतरण द्रव पदार्थामध्ये होते त्या तापमानाला मेल्टिंग पॉइंट विलयन बिंदू असे म्हणतात फ्रीजिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर इज सेम पाण्याचा विलयन बिंदू आणि गुठन बिंदू हा सेम आहे आणि तो किती आहे 0 डिग्री सेल्सिअस ठीक आहे इथे हा भाग संपलाय त्याच्या पुढील माहिती आपण पुढील तासिकेमध्ये पाहू.